नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। यामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 साली झाली। बालमित्रांनो, 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले गेले। या अधिवेशनासाठी भारतातील विविध प्रांतांमधून 72 प्रतिनिधी अधिवेशनासाठी आले होते। कोलकाता येथील नामवंत वकील उमेश चंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। म्हणजे राष्ट्रीय सभेची पहिली जी बैठक, पहिलं जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोलकाता येथील नामवंत वकील उमेश चंद्र बॅनर्जी हे होते। याच सभेत त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली। इंडियन नॅशनल काँग्रेसने पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं। ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी बालमित्रांनो, त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी असलेले ॲलन ॲक्टेव्हियन ह्यूम यांनी या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला। म्हणजे स्वतः ब्रिटिश असूनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी भारतीयांना ही राष्ट्रीय सभा स्थापताना त्या ठिकाणी पुढाकार त्यांनी घेतला। आणि या अधिवेशनामध्ये म्हणजेच मुंबईमध्ये भरलेल्या या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ज्या काही मागण्या केल्या त्यामध्ये भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, म्हणजेच प्रशासनामध्ये अधिक जागा त्या ठिकाणी मिळाव्यात, तसेच ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी, अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन ब्रिटिश सरकारकडे या अधिवेशनाच्या वेळी पाठवण्यात आले। तर बालमित्रांनो, ही जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभा आहे, या सभेने पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान आणि पुढाकार घेतलेला आहे। धन्यवाद।